नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला उन्हाळ्यात मुलांसाठी खास रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी कैरी घेतलेली आहे बघा त्याचे असे तुकडे करून घेतलेले ही जी कैरी आहे ना आंबटवाली कैरी आहे आणि एक दहा ते बारा तुकडे आहेत बघा अशा पद्धतीचे साल काढून घेतलेले साल नाही त्याची ठेवायची साल काढायची दोन मिरच्या घेतल्या आहेत तिकटवाले आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेले आणि एक पंचवीस ते तीस पानं म्हणायची पुदिन्याची म्हणजे डेटा सकाळ घेतलेली आहे ती मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ही कोथिंबीर डेटा सकाळ घेतलेली पुदिना पुदिना जर अजून थोडा जरी टाकला तरी चालू शकते आलं हिरवी मिरची आणि ही कैरी आणि ह्यात काय करायचं आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचे मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे वाडगं घेतले ह्याच्यामध्ये आपण ओतून घेऊयाचे थोडे छोटे छोटे दाणे राहिलेले आहेत ते कैरीचे पे बारीक बारीक तुकडे राहिलेले आहेत पाहिजे तर तुम्ही वरूनसुद्धा थोडी कैरी खिसून टाकू शकता पण आंबट जेवढं पाहिजे तेवढ्याप्रमाणे म्हणजे जसं चटपट कशी टेस्ट असते अशा पद्धतीतच आपल्याला करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता त्यात आपल्याला टाकायचे बघा मी चिंच थोडी भिजत घातली होती एक सात ते आठ तुकडे छोटे छोटे घेतले होते बघा ते अशा पद्धतीनं आणि त्याच्याशी दाबून दाबून मी त्याचा पूर्ण गर काढून घेतलेला आहे त्यामध्ये पाणी होतं असं दाबून दाबून काढून घ्यायचं सगळं चिंचेचं पाणी टाकल्यानंतर बघा असं मिक्स करून घ्यायचं कैरीची टेस्ट चिंचचं जे आंबट पाणी असतं त्याची सग वेग वेगवेगळी असते चव ह्याच्यामध्ये बघा अशी थोडीशी पानं काय करायची पुदिन्याची वरून टाकायची थोडेसे आणि हे जे पाणी घेतलेलं आहे ना हे तुम्ही थंड पाणी पण घेऊ शकता बरं का ह्याच्यात टाकायचं आपल्याला काळं मीठ छोटा अर्धा चमचा टाकलेला आहे जेवढं तुम्ही क जास्त कराल तर तुम्हाला जास्त लागेल कमी केलं तर एवढ्या प्रमाणामध्ये छोटा अर्धा चमचा ह्या टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं साधं मीठ कारण की आपण ह्याच्यामध्ये काळं मीठ टाकलं मग साधं मीठ कमी टाकायचं ह्याच्यामध्ये मी छोटा अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे हा जरी नसेल पाणीपुरी मसाला असेल तर तो जरी टाकला तरी चालेल पण थोडंच टाकायचं आपलं ह्या टाकायचे आपल्याला अर्धा चमचा साखर चहाची साखर आहे आणि हे चांगलं तर आपल्याला पहिलं मिक्स करून घ्यायचे साखर टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यापेक्षा जरी पातळ जरी केलं ना तरी चालू शकते आता ह्याच्यामध्ये आपण वरून टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि आता हे काय करणार आहे माहिती आहे का मी फ्रीजमध्ये पाणी ठेवणार आहे वाडगं घेतलेलं आहे सपाट वाटी पीठ वा ह्या प्रमाणे घ्यायचे चमच्याच्या प्रमाणे जर सांगितलं का नाही सात ते आठ चमचे बेसनपीठ आहे तीन चमचे तांदळाचं पीठ छोटेवाले चमचे घेतलेले आहेत हे मोठे चमचे आणि छोटे चमचे वाटीच्या प्रमाणे सांगितलं तर ही सपाट वाटी आणि ही अर्धी वाटीपेक्षा कमी पाहिजे आपल्याला जास्त टाकू नका त्यात टाकणारे थोडासा ओवा ओवा चुळून घेतलेला आहे त्यात टाकायचं आपल्याला मीठ चवीप्रमाणे टाकायचं थोडंसं कमी टाकलं तरी चालू शकतं आहे ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला एक छोट्या आकाराचा कांदा असा कापून घेतलेला आहे बघा त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली असं बघा तुम्हाला दाखवते अशा पद्धतीमध्ये दर कुठायची जसं आपण खाताना आपल्या दाताखाली आली पाहिजे अशा पद्धतीत म्हणून कुटून घेतलेली आहे त्या टाकायच्या आपल्याला थोडीशी हळद त्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर आणि थोडं थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं जसं आपण भजी कसं बनवतो तशा पद्धतीमध्ये अशा पद्धतीने बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे थोडं पाणी टाकून त्यात टाकायचे एवढं सोडा खायचा सोडा टाकायचे आणि थोडंसं वरण आता पाणी घ्यायचं आपल्याला सोड्यावर टाकले बघा पाणी आणि कालवून घ्यायचं सोडा टाकल्यानंतर बघा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे असं फिटून घ्यायचं जेवढं घेता घेता येईल एवढं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता बनवायला घेऊया तेल बघा गरम करत ठेवलेलं आहे तेल आपल्याला चांगलं कडक गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये त्याचं सोडून घेऊया अशा पद्धती सोडायची आणि हे जी तेल आहे हे शेंग तेल आहे मी सोडून घेते थोडेसे सोडून घेतले आहेत बघा जेवढं कढईत बसल तेवढे ना ते एका मिनटानंतर आपण हे हलवून घेऊया एक मिनिट फक्त झालेलं आहे बघा हलवून घेऊया मस्त बघा असे झालेले आहेत अशात ह्याला आपण काय करूया गोल्डन कलरवर फ्राय करून घ्यायचे मस्त असे बघा फ्राय झालेले आहेत अशा पद्धतीमध्ये आता हे काय करायचं काढून घ्यायचं आता तुम्ही एक मला प्रश्न विचारा हे तेलकट होतात का तर का आत्ताशी मी तुमच्यासमोर वर घेतलेले आहेत तर तुम्हाला सुक्के सुक्के दिसत असते हे सगळे पहिले काढते मी काढून घेतल्यात बघा एकदम सुक्के बरं का तेलकट बिलकुल होत नाही आहेत आणि तुम्हाला मी आत दाखवत हे बघा जाळीदार आत मस्त असे फुकतात जर तुम्हाला असे खायचे असले तर तुम्ही असे पण खाऊ शकता बरं का तर तो आम्ही बाकीचे राहिलेले पहिले बनवून घेते बनवून झालेले आहेत बघा जेवढं वाटीचं पिठाचं माप सांगितलं त्यात एवढे झालेले ते दोन तीन तर आता हे कॅमेरामॅननं खाऊन पण घेतले बघा एवढे झालेले आहेत ते आणि जे पाणी होतं ना ते आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं बघा हे मी काढून घेतलेलं आहे तर तुम्हाला ह्याची गोष्ट सांगते आता ही भजी म्हणायचं बरं का ह्याला भजी आहेत आपली ही तुम्ही पाहिजे असे पण कधी भजी बनवून खाऊ शकता चवीला एकदम छान लागतात ह्याला जर बिलकुल तेल नाहीये एकदम कोरडी कोरडी होतात हे कशामुळे तांदळाच्या पिठामुळे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे थोडेसे पाण्यामध्ये पण टाकू शकत जसे आपण वडे बनवतो ना कसे पाण्याच्या पाण्यामध्ये टाकतो आपण आणि मग काढतो तसे जरी काढले तर चालेल तुम्हाला जर तेला वाटत असेल तर पण बिलकुल ह्याला तेल राहत नाही तांदळाच्या पिठामुळे हे थंड झालेलं आहे बघा नसेल तुम्हाला थंड करायचं तुम्ही थोडेसे ऐवजी थोडेसे बर्फाचे खडे पण तुम्ही परत टाकू शकता खायला एक तर छान लागतात ना आमच्यात कसं आहे माहिती आहे का मुलं घरी असली का नाही काहीतरी असं वेगळं त्यांना पाहिजेच असतं द्यायलाच लागतं काहीतरी बनवून जेवणापेक्षा तर हे अशा पद्धतीनं बघा करून खा एकदा इतकं छान लागतं ना चवीला आणि आता काय होतं माहितीये कैरी भेटतात का नाही तर तुम्ही अशा पद्धतीनं जरूर खा एकदम आणि हे काय करायचं माहितीये का आता हे लगेच खायला घ्यायचं नाही मी आता हे टाकले हे कमीत कमीत एक पाच ते साठ मिनिट म्हणजे दहा मिनिटं जर ठेवलं क नाही तर ह्याच्यामध्ये मूर्त चांगलं बघा मुरलक नाही पाणी तर मग खायला पण चांगली मजा येते मग जास्त पण असं मुरून देऊ नका म्हणजे खाताना थोडंसं आपल्याला होईल ही ही। एक पाच मिनटं जरी ठेवलं ना खायला घेतलं तरी चालेल एक तर छान लागतं ना चवीला मुलं घरी असतात का नाही तर असं आपल्याला वाटतं काहीतरी वेगळं मुलांना करून द्यावं घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये खर्च कमी खर्चामध्ये अशा पद्धतीची जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा